तर वळूयात पुढच्या बातमीकडे. काही ठिकाणी पावसानं अक्षरशः थैमान घातलंय, तर काही ठिकाणी पाण्याचा गंभीर प्रश्न समोर आहे. त्यातच नेवासामधील सोनई करंजगावसह 18 गावांच्या पाण्याची योजना सुरळीत सुरू होण्यासाठी माजी आमदार शंकरराव गडाख पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिलांचाही सहभाग होता. 1-3-2011 या दिवशी 5,59,100 रुपये हे आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण युनिटीकडे भरलेले आहे. 1-3-2011 ही पावती आहे. त्यानंतर 29-4-2014 ला परत 5,00,000 रुपये आपण भरलेले आहे, ही पावती आहे. आणि December 2013 ला 65,00,000 रुपये आपण त्या खात्यामध्ये भरलेले आहे. त्या खात्याचे अध्यक्ष आरोप पटेल आहेत, त्यांचे सहलीचे पैसे इकडे तिकडे म्हणजे शासनाकडं आपण भरले. असे 75,00,000 रुपये आपण 10% लोकवर्गणी म्हणून भरले, परंतु 10% लोकवर्गणी करता 7 कोटी रुपये भरायचे होते. 7.5 कोटी रुपये 74 कोटीची योजना होती. मी अनेक अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्याच्यातल्या मंत्रालयातल्या एका अधिकाऱ्यांनी मला त्यांनी फार माझी अडवणूक केली होती. गोपालवर म्हणून जे अधिकारी आहेत, वरिष्ठ पदावरचे होते, त्यांनी त्यांच्यावरचे अनेक आरोप झालेले होते. त्यांची योजना अजिबात म्हणून होणार नाही म्हणून मला अनेक वेळा नाकारलं होतं. परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांनी बघितलं की प्रामाणिकपणे